नमस्कार मई टू फॅमिली तर महाडाच्या मुंबई मंडळाला आता दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी पंच्याहत्तर घरे उपलब्ध झाली असून आगामी सोडतीत या घरांचा समावेश करण्यात येणार आहे अल्प आणि मध्यम गटातील ही घरे चोपन्न ते सत्त्याऐंशी पूर्णांक एक्कावन्न चौरस मीटर म्हणजेच पाचशे एक्क्याऐंशी ते नऊशे एक्केचाळीस चौरस फुटांची असून त्यांची विक्री किंमत साधारणत दीड ते दोन कोटी रुपये आहे आता मंडळाला सोडतीसाठी दादर परिसरातील घरे उपलब्ध झाली आहेत दादरमधील काकासाहेब गाडगिल मार्ग लोकमान्य नगर येथील स्वगृह सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पातील इमारत क्रमांक अकरामधील पंच्याहत्तर घरे मुंबई मंडळाला उपलब्ध झाल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली दादरमधील या घरांचे क्षेत्रफळ चोपन्न पॉईंट ब्याण्णव ते सत्त्याऐंशी पॉईंट एक्कावन्न चौरस मीटर अर्थात पाचशे एक्क्याऐंशी ते नऊशे एक्केचाळीस चौरस फूट आहे त्यामुळे ही घरे नियमानुसार अल्प व मध्यम गटात समाविष्ट करण्यात आली असून त्यांची किंमत एक कोटी पासष्ट लाख छत्तीस हजार नऊशे सत्तावन्न रुपये ते दोन कोटी बत्तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये दरम्यान आहे आता जर आपण दादरमधील बाजारभावच्या तुलना केली तर त्या तुलनेमध्ये या घरांच्या किमती ज्या आहेत त्या कमी आहेत या घरांच्या सोडतीत समावेश करून पुन्हा जाहिरात तयार करण्याचे काम मंडळ करीत आहे त्यानुसार येत्या काही दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असेही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आता ही जी दादरमधील घरे आहेत ती त्याचा जो ताबा आहे तो मात्र डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भेटणार आहे तर काय आहे माहिती सविस्तर अपडेट आपण पाहूया मुंबई मंडळाला पुनर्विकास प्रकल्पातून उपलब्ध झालेल्या दादरमधील पंच्याहत्तर घरांचे बांधकाम सुरू आहे या घरांचे बांधकाम डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण होणार आहे त्यामुळे घरांचा ताबा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मिळणार आहे आता महाडाचा नवा नियम आहे की निवासी दाखला मिळालेली घरे सोडतीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु ही पंच्याहत्तर घरे मात्र याला अपवाद ठरणार आहेत घरांचा ताबा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मिळणार असल्याने मंडळाने विजेत्यांकडून घरांची रक्कम चार टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली सो so, हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार